लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते SBI ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन। वसमत बसस्थानकासमोरील नरवाडे कॉम्प्लेक्स येथे तानाजी मुंजाजी यशवंते यांच्या SBI ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी गोविंद कदम, गुणाजी यशवंते, माऊली सोळंके, राहुल सोळंके, प्रताप भालेराव, गंगाप्रसाद गुंजकर आदींच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला। माझं नाव तानाजी मुंजाजी यशवंते। मी आज नवीन व्यवसायाला सुरुवात केली। यशवंते ग्राहक सेवा केंद्र या नावाने मी आज माझा व्यवसाय सुरू केला। त्याचं उद्घाटन माननीय श्री लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते झालं। माझ्या ग्राहक सेवा केंद्रावर पैसे काढणे, उचलणे, अकाउंट ओपन करणे तसेच सगळ्या सुविधा ऑनलाईन सर्व्हिसेसचे कामे केले जाते। त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। तानाजी यशवंते यांनी भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र हे जनतेच्या सेवेसाठी सुरुवात केलेली आहे। तर या शुभ कार्यासाठी, ह्या लोकार्पण सोहळ्यासाठी या वसमत तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री राजूभाऊ नवघरे साहेब यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि ह्या ग्राहक सेवाच्या माध्यमातून जनतेला बँकिंग संदर्भातल्या ज्या काही सुविधा आहेत त्या पोहोचविण्याच्या तळागाळापर्यंत प्रयत्न होणार आहे। यामध्ये बँकेच्या सुविधा दिल्या जातात, त्याच सुविधा ह्या त्यांच्या एका ग्राहक सेवा केंद्रामार्फत म्हणजे एका छोट्या बँकेमार्फत ह्या सेवा ग्राहकापर्यंत पोहोचण्यात येणार आहेत। यामध्ये पैसे टाकणे, काढणे, अकाउंट ओपनिंग करणे, लोनचे कामं, इतर बरेच काही, करंट अकाउंट ओपन करणं, लोकांच्या बिझनेसला डेव्हलप करणे, लोकांना बँकिंग संदर्भात मार्गदर्शन करणे हा एक मोठा उद्देश या ग्राहक सेवा उपलब्ध करण्याच्या पाठीमागं हा एक उद्देश आहे। आपल्या वसमत शहरामध्ये आणि ग्रामीण भागातील जे खेड्यापाड्यातील जे लोक होतात त्यांना पैसे उचलणे आणि भरणे आणि जे केसीचे लोन असतील, कोणती जी पीक कर्जाची खाती असतील आणि जे सेविंग बचत खाते जे असतील, SBI बँकेचे ग्राहक सेवा केंद्र तानाजी यशवंते यांनी वसमत शहरामध्ये तरुण युवकांनी एक व्यवसाय सुरुवात केला आहे आणि या ग्राहक सेवा केंद्राचं उद्घाटन श्री वसमत तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते आज झालेलं आहे। आणि या यशवंते बंधूंना यांना या नवीन व्यवसायांच्या हार्दिक शुभेच्छा। मी लक्ष्मण खोदरके, राष्ट्रवादी युवा जिल्हा सरचिटणीस नांदेड, माझ्या वतीने यांना पण यांच्या भावी कार्यास शुभेच्छा। धन्यवाद।